नीट पीजीची उद्याची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. लवकरच नीट पीजीच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे. अगोदरच नीट यूजी आणि यूजीसी नेट या दोन्ही परीक्षांबाबत घोळ सुरू असतानाच आता नीट पीजीच्या परीक्षेबाबत देखील ही नवी माहिती समोर येते आहे. उद्याची परीक्षा रद्द झाली. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत. शिवाजी, नेमकं काय कारण आहे ही परीक्षा उद्याची रद्द होण्यामागे? अमोलची पेपर होणार होता, तो नीट पीजीचा होता. आणि यानंतर जे डॉक्टर एमबीबीएस झाले त्यानंतर त्यांना एमडी करायचं आहे, मास्टर ऑफ सर्जन करायचं आहे, पीजी डिप्लोमा करायचे, इतर जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी हा पेपर होता. आणि हा साधारण 200 मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा पेपर होता आणि त्याचा उद्या पेपर अपेक्षित होता. आणि या सगळ्यामध्ये अचानक आता जे पद्धतीने माहिती मिळत आहे त्यानुसार हा पेपर जो आहे पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि त्याची पुढची डेट अद्यापर्यंत आलेली नाहीये. मात्र उद्या दुसरा एक पेपर आहे नीटचा, एमबीबीएसचा, किंवा ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले होते त्यांना ग्रेस देण्यात आला होता त्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे. 1563 विद्यार्थी आहे साधारण. हे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्याचे आदेश दिले होते. त्यांचा उद्या पेपर आहे. फक्त नीट पीजीचा पेपर जो उद्या होणार होता तो पुन्हा ढकललेला आहे. अचानक या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे नीटचा जो पेपर आहे मेडिकलसाठी जे विद्यार्थी देशभरातून पेपर देणार होते आणि त्यांचा गोंधळ झाला होता त्या विद्यार्थ्यांचा उद्या जो पेपर होणार आहे तो होणार आहे. मात्र नीट पीजीचा म्हणजे मास्टर ऑफ सर्जन, एमडी असो, या विद्यार्थ्यांचा पेपर जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. आणि नीटचा जो पेपर आहे सर्वोच्च न्यायालयाने ज्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्क मिळाले होते, गुण मिळाले होते, त्या विद्यार्थ्यांचा उद्या पेपर जो आयोजित केलेला आहे परीक्षा महामंडळाने तर त्या विद्यार्थ्यांचा पेपर उद्या होणार आहे. फक्त पीजीच्या विद्यार्थ्यांचा, निश्चितपणे फक्त पीजी वाल्यांचा पेपर ही परीक्षा स्थगित करण्यात आलेली आहे. धन्यवाद शिवाजी या माहितीबद्दल.